नमस्कार, मैं हूं तोरण और आप देख रहे हैं तत्काल न्यूज लाइव। बुढ़ाना के मलकापुर में किया गया अनोखे तरीके से बर्थडे का सेलिब्रेशन। जबकि नॉर्मली लोग अपना बर्थडे केक चाकू से काटते हैं और ये चाकू प्लास्टिक या लकड़ी का होता है, लेकिन समाज के कुछ लोग कहां मानते हैं। हाथ में तलवार लिए इन युवाओं का जोश तो देखते ही बन रहा है। जब मौका हो अपने नेता के जन्मदिन का, तो फिर क्या बर्थडे पार्टी में रौनक और रुतबा दिखाने के लिए नेताजी के समर्थकों को कानून हाथ में लेने से डर किस बात का। मलकापुर के उपनगर अध्यक्ष हाजी रशीद खान जमादार के जन्मदिन पर जश्न का माहौल था। बड़ी संख्या में उनके समर्थक उनको शुभकामनाएं देते पहुँचे थे, तो कुछ समर्थकों का जोश इतना था कि हाथों में तलवार लिए थिरकते लगे। मलकापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष रशीद खा जमादार यांचा वाढदिवस होता 71वा। या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषद शाळेमध्ये सायंकाळी त्यांनी आपले जवळीक असलेले लोकांना जेवणाचा वगैरे कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्याकरिता काही मंडळी आलेली होती, परंतु त्यामध्ये काही उत्साही मुलांनी त्यांच्या गळ्यामध्ये माल्यार्पण केल्यानंतर तलवारी नाचवल्या आणि त्यामुळे त्यांनी कलम 37(1)(3) भंग केलेला असल्याने त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला। आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्या व्हिडिओमधील जे तलवारी नाचवणारे मुले होते त्यांना आयडेंटिफाय केलं। मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि 5 च्या 5 ही तलवारी जप्त केलेल्या आहेत।